विधानपरिषद निवडणुकीमध्ये पंधरा मतं फुटल्यामुळे राज्यातील विरोधी पक्षाचे काही आमदार भाजपच्या दामणीला बांधले असल्याचं स्पष्ट झालं आहे एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन सुरू केलंय तर दुसरीकडे त्याच पक्षाचे आमदार भाजपला मतदान करतायत ही बाब विरोधकांची चिंता वाढवणारी आहे विधानपरिषदेच्या गुरुवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड विजयी होणार हे नक्की त्यामुळे त्यात काही विशेष नाही मात्र त्यांना या निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा काँग्रेस राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या मनात भीती उत्पन्न करणारा आहे विधान परिषद निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतांपैकी दोन मतं बाद झाली तर एम आय एमच्या दोन आमदारांनी मतदान केलं नाही राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांना मतदान करता आलं नाही त्यामुळे प्रत्यक्षात दोनशे ब्याऐंशी मतदान झालं यात लाड यांना दोनशे नऊ तर काँग्रेसच्या दिलीप मानेंना त्र्याहत्तर मतं मिळाली भाजपकडे स्वतःची एकशे बावीस शिवसेनेची बासष्ट बहुजन विकास आघाडीची तीन आणि अपक्ष सात अशी एकशे चौऱ्याण्णव मतं होती तर मानेंकडे काँग्रेसची बेचाळीस राष्ट्रवादीची चाळीस शेकापची तीन समाजवादी पक्ष माकप भारीप यांची प्रत्येकी एक अशी अठ्ठ्याऐंशी मतं होती याचाच अर्थ विरोधकांची पंधरा मतं फुटली यामुळे विरोधी पक्षांचे आमदारच त्यांच्याबरोबर नसल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे यापूर्वी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही विरोधकांची मतं फुटली होती तेव्हा भाजपच्या उमेदवाराला दोनशे आठ मतं मिळाली होती त्यामुळे भाजपला मतदान करणारे हे आमदार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी आपल्याबरोबर राहतील याची खात्री विरोधी पक्षांना देता येणार नाही विरोधकांसोबतच भाजपनं शिवसेनेलाही आपली ताकद दाखवून दिली आहे दोनशे नऊ मतांमधून शिवसेनेची बासष्ट मतं वगळली तरी मानेंना एकशे सत्तेचाळीस मतं मिळाली आहेत म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या विधानसभेत एकशे चव्वेचाळीसचा जादूई आकडा भाजपनं अप्रत्यक्षरित्या पार केलाय यामुळे सरकारचा पाठिंबा काढण्याची वारंवार धमकी देणाऱ्या शिवसेनेलाही अर्थी इशारा मिळाला आहे शिवसेनेनं पाठिंबा काढला तरी विरोधी पक्षातले अदृश्य बाण सरकारच्या मदतीला येतील हे मुख्यमंत्र्यांनी कृतीतून दाखवून दिलं आहे त्यामुळे शिवसेनेच्या वाघाची डरकाळी आता मंदावणार तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे या दोन्ही निवडणुकांमध्ये विरोधकांना अडचणीत आणण्याची मुख्यमंत्र्यांची खेळी यशस्वी झाली आहे त्यामुळे रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करणाऱ्या विरोधकांची हवा कमी होण्याची चिन्ह आहेत दीपक भातुसे झी मीडिया मुंबई